मुकुल यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करूया। आपण थेट छत्रपती संभाजीनगर मध्ये जाऊयात। मनसेच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आलंय, मोर्चा सुरू करण्यात आलेला आहे। तर संभाजीनगरच्या नामकरणाला समर्थन देण्यासाठी म्हणून हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता। पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिलेली नव्हती, पण मनसेचे कार्यकर्ते या मोर्चावरती ठाम होते। मोठ्या संख्येने सध्या मनसेचे कार्यकर्ते इकडे पोहोचलेले आहेत। काही दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषण सुरू केलेलं होतं। औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नामकरण करण्याला इम्तियाज जलील यांचा विरोध होता, आणि त्याचवेळी मनसेनं औरंगाबादमध्ये स्वाक्षरी मोहीम सुद्धा घेतलेली होती। आणि यानंतर आता या नामांतराला समर्थन करण्यासाठी म्हणून मनसेच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पोलीस सध्या या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा रोखण्याचा प्रयत्न करत आहेत। काही कार्यकर्त्यांनी रस्त्यामध्ये ठिय्या मांडल्याचंही आपल्याला पाहायला मिळत आहे। डॉक्टर कृष्णा केंडे आपल्याला अधिक अपडेट देतील। कृष्णा, खूप मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथे पोहोचलेले आहेत आणि पोलिसांची सुद्धा कुमक आपल्याला पाहायला मिळते, नेमकं काय घडत आहे? काही वेळापूर्वी मोर्चाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना या ठिकाणी ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। आणि आता आपण पाहतोय की हे जे कार्यकर्ते आहेत ते घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहू शकतो की आता पोलीस महिलांना या ठिकाणी ताब्यात घेत आहेत, मात्र मनसेचे जे कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावर बसले। दुसरीकडे धोधो पाऊस पडतोय, मात्र मोर्चा देखील सुरू आहे। औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर केलं याच्या समर्थनार्थ हा मोर्चा या ठिकाणी सुरू आहे। मोर्चेकरी आपण पाहतोय की रस्त्यावरती बसलेले आहेत। आपण मोर्चेकरांशी या ठिकाणी बोलण्याचा। जय श्रीराम। आपल्या छत्रपती संभाजी राजांना जो कोणी गाडू शहरात विरोध करेल त्याला आम्ही अशाच प्रकारे धडा शिकू। आम्हाला काही फरक पडत नाही, पोलिसांनी आमच्यावर किती दडपशाही केली तरी आम्ही यावर बांधलापासून थांबणार नाही। पोलीस तुम्हाला ताब्यात घेतात, घेऊ द्या। अशा अनेक केसेस आमच्यावर झाले तरी काही हरकत नाही, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवून छत्रपती संभाजीनगर नाव हेच या शहरासाठी राहणार। आपण आणखी सरकारने चुकीचं केलेलं आहे। आम्ही फॉर्म घेऊन चाललोय, एमआयएम वाले तिथं बसतात त्यावेळेस काय करतात ते आमच्या राजाच्या विरोधात बोलतात। आम्ही संभाजी महाराजांची बोलू, आम्हाला कोणी रोखू शकत नाही। आम्ही